स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। न्यू इंग्लिश स्कूल तुंग तालुका मिरज या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भगवान शामराव पोते यांचा आज 15 जून शाळेच्या पहिल्या दिवशी केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेमध्ये हातोडा फेक या खेळ प्रकारात भारत देशात दुसरा क्रमांक आल्याबद्दल व जपान टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तसेच राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ वैशाली भगवान पोते यांचा सत्कार तसेच शाळेत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने भव्य दिव्य करण्यात आले। सत्काराला उत्तर देताना भगवान बोते सर म्हणाले, विद्यार्थी देश दशेपासून मी अतिशय प्रामाणिकपणे खेळातले बारकावे शिकलो। जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची हिम्मत माझ्यात असल्यामुळे मी या वयातही भारत देशात नंबर मिळवला आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार आहे। माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा आदर्श घेऊन खेळाडू व्हावे। आपले व आपल्या घरच्यांचे शाळेचे गावचं देशाचं नाव जगात अभिमानाने मिरवावे अशी विद्यार्थ्यांना विनंती केली व दररोज आपल्या शरीराकडे लक्ष द्या, चांगला व्यायाम करा, मन तल्लीन ठेवा, आई वडिलांचा मान राखा, जीवनात नम्र व्हा असे ते म्हणालेत। यावेळी शाळेचे सर्व शिक्षक सुभाष पाटील, मोहन बंडगर, शहाजी पाटील, शशिकांत पवार, सुभाष मोहिते, दत्ता लवटे, वंदना कांबळे, मनीषा कोळेकर, मिनाज खान, संगीता सुतार, शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।